योग्य व्यवस्था तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या वैद्यकीय किंवा त्याच्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही सगळी मोहीम घडून आणायची इच्छाशक्ती, या बळावरती आपण पाहिलं की BKC च्या कोविड सेंटरमध्ये आत्तापर्यंत 70,000च्या वरती नागरिकांचं वॅक्सिनेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, आणि आता हा आकडा जो आहे तो लवकरच लाखाचा आकडा जो आहे तो क्रॉस करेल यात शंका नाही. BKC मधील कोविड सेंटर प्रमाणेच गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचं लसीकरण केलं जात आहे आतापर्यंत. इथं बघा, लक्षात घ्या, याच्यामध्ये BKC च्या कोविड सेंटरमध्ये 70,000, तर इथं 50,000हून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. जवळपास 150 आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झालेत. गोरेगावमधील कोरोना लसीकरणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या गोरेगाव कोविड सेंटरमध्ये कोरोनाच्या लसीकरण मोहिमेनं जोर धरलाय. इथे दररोज 3,500 नागरिकांचं लसीकरण केलं जातंय. मुख्य म्हणजे इथे बुधवारपासूनच कोवॅक्सिनच्या लसीकरणाला सुरुवात झालीय. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 145 तर दुसऱ्या दिवशी 166 जणांना लस देण्यात आली आहे. आपण इथे नेस्कोला लसीकरण January 29 सुरू केलं होतं. आधी आपण हेल्थकेअर वर्कर्स आणि आपले फ्रंटलाईन वर्कर्स होते त्यांच्यासाठी आपल्याला फक्त 1 की 2 युनिट्स आधी आपल्याला परवानगी दिली होती. हळूहळू करून त्यांनी 4 सेशन्स दिले आपल्याला. 29 जानेवारीपासून आपण आणखीन वाढवलं. इथे जवळपास 150 आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झाले. BKC सेंटर प्रमाणेच लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची इथे विशेष काळजी घेतली जातीय. जसं सिटिझन्स येतात ते आधी वेटिंग एरिया त्यांना एक युनिट अलॉट होतं आणि ते इकडून येऊन बसतात. एक एक करून वॅक्सिनेशनसाठी लोक जातात वॅक्सिनेशन घ्यायला. तिकडे आपला डेटा एंट्री ऑपरेटर असतो. वॅक्सिनेशन झाली की सिस्टर त्यांना सांगते डेटा एंट्री ऑपरेटरकडे जायचं. तो व्हेरीफाय करतो कोविन पोर्टलमध्ये की वॅक्सिनेटेड आणि मग त्यांना ऑब्झर्वेशन एरियामध्ये आपण बसवतो. तर इकडे ऑब्झर्वेशन एरियामध्ये ते 30 मिनिटं बसतात. लसीकरण केल्यानंतर पुढचा अर्धा तास लसीकरण केलेल्या नागरिकावर लक्ष ठेवलं जातं. तसंच घरी सोडण्यापूर्वी डॉक्टरांकडून पुन्हा एकदा त्याची तपासणी केली जाते. तिकडे डॉक्टर असतं ते एंट्री करतात अरायव्हल टाइम आणि त्यांचे डिपार्चर कधी होणार हाफ एन आवरची नोटिंग घेतो. जसं हाफ एन आवर संपते त्यांना बोलून जातं आणि त्यांचं टेम्परेचर पल्स BP चं चेकिंग होतं. त्यांना इन्स्ट्रक्शन्स आपण देतो. त्यानंतर ते सगळं मोस्टली सेल्फी पॉईंटवर जातात, एक सेल्फी घेतात. त्यांना फार खुशी वाटते की आम्ही आज आपलं लसीकरण घेऊन घेतलं. मेरा उम्र है 77 जी. मेरे को नेस्को का रेफरेंस बहुत अच्छा मिला. मेरा फैमिली के भी लोग लिखे गए हैं, बोला आप नेस्को में जाओ और किधर मत जाओ. द बेस्ट सर्विस नेस्को. और मेरा खुद का भी अनुभव अभी जो बता रहा है कि यहाँ बहुत अच्छी सेवा है. आतापर्यंत इथे 50,000हून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. वांद्रे आणि गोरेगाव कोविड सेंटर मिळून जवळपास 1.25 लाख मुंबईकरांचं लसीकरण करण्यात आलंय. मुंबईहून प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त News 18 लोकमत.